महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सी एन आय महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा सी एन आय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे मौजे तथा पाटील कर, आयोजन केले आगामी जिल्हा पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील यांचे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हवामान व हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन लाभले आमदार माधवराव पाटील जळगावकर व हवामान तज्ञ पंजाबराव पाटील डक यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आयोजक गंगाधर पाटील कोळीकर यांनी आमदार जळगावकर व हवामान तज्ज्ञ पंजाबराव पाटील डक यांचा सत्कार केला तर कोळी ग्रामस्थांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक सरपंच प्राध्यापक संजीव कदम यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला आमदार माधवराव पाटील जळगावकर व हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाचे आयोजन मराठा युवक काँग्रेसचे सर्कल प्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांनी केले होते यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद भंडारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विनायक क्षीरसागर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल पवार उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार अरुण कुमार क्षीरसागर यांनी व्यक्त केले सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी विजय पाटील सूर्यवंशी उपसंपादक नांदेड मी गंगाधर रामदास चौतमाल राहणार कोळी इथलं एक शेतकऱ्याचा मुलगा असून आज कोळी इथे माननीय प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ व शेतकऱ्याला अचूक मार्गदर्शन करणारे वेळोवेळी शेतकऱ्याचं नुकसान वाचवणारे असे प्रसिद्ध हवामा हवामान तज्ज्ञ माननीय श्री पंजाबराव पंजाबरावजी साहेब यांचं कोळीनगरीमध्ये आज शेतकरी शिबिर संपन्न झालेलं आहे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न झालेलं आहे पंजाबराव साहेब हे वेळोवेळी शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात त्यांच्या या मॅसेजमधून भरपूर शेतकऱ्याचं मोठं नुकसान वाचते असेच काही मॅसेज आमच्या गावातील ग्रुपवर फरड व्हायचे मी ते त्यांचे सरांचे मॅसेज इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत गेलो त्यामुळे मला कोळीमध्ये पंजाब डग या टोपण नावाने सुद्धा या ठिकाणी ओळखतात मग मी एक मनामध्ये अशी इच्छा केली की पंजाब डग हे नेमके काय आहेत सुद्धा माहीत नव्हतं सुरुवातीला मग स नंतर मी सरांची भेट घेतली साहेबांची आणि वेळ मागितला बरेच ब खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोळीमध्ये या ठिकाणी मला साहेबांनी वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार आहे एवढ्या मी महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक सांगू इच्छितो शेतकऱ्यांना उद्या सहा जानेवारी आणि सात जानेवारी हवामान कोरडं राहणार आहे पण सात आठ जानेवारी आणि नऊ जानेवारीमध्ये दे, मुंबईला देखील पाऊस पडणार आहे मुंबई तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक निफाड त्या त्या भागात देखील पाऊस पडणार आहे तरी नाशिक ने शेतकऱ्यांनी थोड्या आपण आपल्या द्राक्ष पिकाची काळजी घ्यावी हा पाऊस सरोदूर नसणार आहे पण हा पाऊस आठ आणि सात आणि आठ तारखेला मुंबई नाशिकला पडणार आहे परत दहा अकरा आणि बारा जानेवारीला पाऊस राज्यामध्ये कुठं पडणार आहे ते ते एक सांगतो तर दहा अकरा बारा जानेवारीला पाऊस राज्यामध्ये काय झालं आता सर्व शेतकऱ्यांचे तूर काढणीस आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी तूर कापून अशी खाली ठेवलेली तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो की शेतकरी मित्रांनो दहा तारखेच्या आत तुम्ही काय करा तुमची तूर झाकून ठेवा नसता मशीनमधून देखील काढून घ्या कारण की दहा तारखेला पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात देखील पाऊस काही भागात पडणार आहे तरी शेतकऱ्यांना आपण आपल्या तुरीची काळजी घ्यावी आता जिल्ह्याबाबतीत सांगायचं झालं तर